महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी यशस्वी कोण होणार आहे, मुख्यमंत्री कोण होणार आहे, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण शिवसेनेच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे. शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेची कॅल्क्युलेशन सध्या तरी चुकलेली आहेत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद हवं होतं. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली होती. पण आत्ताच्या घडीला ना केंद्रातलं मंत्रिपद राहिलं, उपमुख्यमंत्रीपद दूर, मुख्यमंत्रीपदही दूर. शेवटी काय, तेलही गेलं तूपही गेलं अशी परिस्थिती आहे का? आणि याच विषयावर आहे आमचाचा विशेष कार्यक्रम, तेलही गेलं तूपही गेलं. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची महायुती झाली. भाजपला 105 आणि शिवसेनेला 54 आमदार मिळाले. शिवसेनेचा आग्रह होता की मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं, तो आग्रह पूर्ण झाला नाही. महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली. अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी शिवसेना महायुतीसोबत नाही आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीबरोबर मोड बांधू पाहते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता या सगळ्या पक्षांचा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांची पहिल्यांदा अंतर्गत बैठक होणार होती. पण काही वेळापूर्वी बातमी अशी आली की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली जी समन्वयाची बैठक होती ती बैठकच रद्द झाली. अजित पवार बैठकीमधून तडकाफडकी बाहेर पडले, बैठक रद्द झाली असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच समन्वयाचा अभाव आहे. शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय झाला नाही तर पुढे जाऊन शिवसेनेबरोबर हा समन्वय कसा होणार याची चिंता आता शिवसेनेला लागून राहिली. अशोक चव्हाण यांची एक प्रतिक्रिया आपल्याकडे येते, तीही आधी आपण ऐकूया. आमची बैठक होणार आहे इथे. जयंत पाटील स्वतः म्हणाले होते आमची बैठक आहे. इथल्या बैठकीनंतर आम्ही काँग्रेस बरोबर बैठक हो ना. पण अद्याप काही निरोप आला नसल्यामुळे मला कल्पना नाही. देखिए हमारी काँग्रेस की जो इंटरनल मीटिंग थी वो अभी हो चुकी है. यहाँ पर पूरी नहीं हुई पर जो भी प्राथमिक चर्चा करनी थी वो हमारी काँग्रेस इंटरनल मीटिंग हो गई है. अब जब भी उनसे कोई मैसेज आता है कोई मीटिंग के बारे में, अभी तो हम निकल रहे हैं, कोई मीटिंग का मैसेज आया तो हम जरूर जाएंगे. मीटिंग फिक्स हुई थी एनसीपी के साथ, होली वाली. अरे भाई बात हुई थी कि बैठेंगे पर अभी डेफिनेट कोई इन्फॉर्मेशन जब आएगी तब जाएंगे. वाद कुठेच नाही, कुठेच वाद, कुठलं वादच नाही. तुम्हीच सांगताय कुठलाही बैठक व्हावी अशी दोघी पक्षाकडून चर्चा होत होती. त्याच्या निरोपाच्या मी वाट पाहत होतो. रद्द झाली असेल तर आम्ही घरी जातो. उनके बयान पे मुझे कुछ नहीं बोलना है. वो देश के गृह मंत्री है. जो भी राज्यपाल ने दिया है वो फैसला आपके सबके सामने है. अमित शाह की प्रतिक्रिया आणि तुमची बैठक रद्द होणे हा योग्य म्हणजे अमित शाह ने हे चुकीचं म्हणणं आहे. दोन्ही पक्षांमध्ये अतिशय चांगलं समन्वय आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा थोडीफार झालेली आहे आणि आम्ही राष्ट्रवादी चर्चा करणं आजही होऊ शकते, उद्याही होऊ शकते. राष्ट्रवादीच्या निरोप येईल ना त्यांना कळवायचं आम्हाला. हो पण ते आम्हाला कळवतील ना का असेल तर त्याला काय आजची उद्या होऊ शकते. मग ठीक आहे बैठक बारामती होऊ शकते. देखिए मैं यहाँ पर अभी पृथ्वीराज चव्हाण जी के दफ्तर में हम लोग बैठे थे, चर्चा हुई है
तो अभी जो भी मैसेज आएगा तो आज की मीटिंग कल भी हो सकती है, उसमें क्या है सर, जो फैसला कारण बताया गया सर अजीत पवार ने बिना आप लोग से, कारण कुछ भी हो सकता है, आप फिकर मत करो, सब अच्छा चल रहा है, फिकर मत करो सर, सब कुछ देखिए, सब कुछ देखिए, मेरा आपसे रिक्वेस्ट है, सब कुछ बेहतर चल रहा है, चर्चा भी अच्छी हो जाएगी, कोई चिंता की बात नहीं है, और जरूर कुछ होगा तो हमको बताएंगे, हम मीडिया को सब बताएंगे, चिंता मत करो। अमित शाह ने कहा कि शिवसेना को पहले से ही पता था कि मुख्यमंत्री हमारा देवेंद्र फडणवीस बनने वाला है, भाई तब उन्होंने क्यों आक्षेप नहीं लिया? मेरी बात सुनिए, जो शिवसेना ने आक्षेप क्यों नहीं किया उनको पूछो, भाजपा ने क्या किया उनको पूछो, मैं कांग्रेस के अध्यक्ष बोल सकता हूँ, झूठ बोल रहे हैं सर, अभी भी लग रहा है झूठ बोल रहे हैं सर, मुख्यमंत्री पद मागितले आहे, कांग्रेस ने अद्याप कुठली चर्चा या विषय झालेली नाही, चाहिए होगा सर, चाहिए होगा, आप लोग भी बड़े पार्टी है, आपसे मैं क्यों कहूंगा, जो भी हमको वहां उनसे बात करेंगे ना, उद्धव ठाकरे तुम्ही देवेंद्रला विचारा, आणि अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं की अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेनेची चर्चा झालेली नाही, प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या येत होत्या की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जर तीन पक्ष एकत्र आले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष वाटून घेतील आणि काँग्रेसचा उपमुख्यमंत्री 5 वर्ष राहील, अशा प्रकारच्या बातम्या आपण बघितल्या असतील, पण अशोक चव्हाण यांनी स्पष्ट इन्कार केलेला आहे। ह्या घडामोडी ज्यावेळेस सुरू आहेत त्याच वेळेस दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत, अमित शाह इतक्या दिवसांनी निवडणुकानंतर अमित शाह प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आले, अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड चर्चा झाली होती आणि त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावा ठरला होता शिवसेनेचा, असं उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं आहे। या सगळ्या गोष्टींवर अमित शहांकडून आजवर कोणताही खुलासा आला नव्हता, पण अमित शहांनी आता खुलासा केलेला आहे, शिवसेनेबरोबर कधीही मुख्यमंत्रीपद निम्मे निम्मे काळ वाटून घेण्याचा निर्णय झाला नव्हता, असा खुलासा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा सांगितलं होतं, त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही। काय म्हणाले अमित शाह ते देखील ऐकूयात। हम तो तैयार थे शिवसेना के साथ सरकार बनाने के लिए, मगर शिवसेना की कुछ चीजें ऐसी थी जो हम मान नहीं सकते हैं, पहले से था सार्वजनिक प्रचार में मैंने कम से कम 100 बार कहा, प्रधानमंत्री जी ने कई बार कहा और स्वयं देवेंद्र फडणवीस ने कई बार कहा कि अगर हमारी युति की सरकार आती है, बहुमत आता है, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेंगे, किसी ने कॉन्ट्राडिक्ट नहीं किया। अब कुछ नई शर्तें आती हैं तो हमारे लिए इस पर हमारा रिजर्वेशन भी है, पार्टी उचित समय पर इस पर विचार करेगी, परंतु मैं इतना ही कहना चाहता हूं कि राष्ट्रपति शासन पर जो हाय तोबा मची है वो कोरी जनता की सिंपति प्राप्त करने की निरर्थक एक्सरसाइज है, निरर्थक कवायत है, इसके अलावा कुछ नहीं। शिवसेनेबरोबर झालेल्या चर्चेचा तपशील द्यायला अमित शाह यांनी मात्र नकार दिला, बंद खोलीमध्ये झालेली चर्चा उघड करणे हा आमच्या संस्कृतीचा भाग नाही असं विधान अमित शाह यांनी केलंय। मेरी पार्टी का संस्कार नहीं है कि कमरे में हुई हुई बातों को हम सार्वजनिक करें और करना भी नहीं चाहिए, सार्वजनिक जीवन की एक गरिमा होती है, परंतु मैं इतना निश्चित मानता हूं कि राज्यपाल शासन डालने से अगर किसी का नुकसान गया है तो भारतीय जनता पार्टी का हुआ है, क्योंकि हमारी केयरटेकर गवर्नमेंट चली गई है, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र का हुआ है जो उस वक्त थे, क्योंकि उनकी केयरटेकर गवर्नमेंट चली गई, विपक्ष का नहीं हुआ है। अगर वो चाहते हैं कि इस प्रकार एक भ्रांति खड़ा करके देश की जनता की हम सिंपथी गेन करें तो मुझे लगता है कि इस देश की जनता की समझ पर उनको भरोसा नहीं है। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर होणाऱ्या टीकेचाही अमित शाह यांनी समाचार घेतला, राज्यपालांवर होणारी टीका ही राज्य घटनेला धरून नाही असं ते म्हणाले। जिनको भी मौका चाहिए उनको आज भी मौका है, उल्टा उनको तो 2 दिन मांगते थे, हमने 6 महीना दे दिया है। मैं आज कहना चाहता हूं कि राज्यपाल महोदय ने सबको 6 महीने का समय दे दिया, बनाओ भाई सरकार, मैं मानता हूं।
राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये खरंच समन्वय आहे की नाही याबद्दल बोलत आहेत जितेंद्र आव्हाड. थेट जाऊया. आज असं सांगण्यात येत होतं की बैठक होणार आहे, अजित पवार बैठक चालू आहे आणि त्याच्यामध्ये अजित पवार उपस्थित आहेत. अजितदादा, जयंत पाटील, भुजबळ साहेब तिघही तिथे पोचलेले आहेत. बैठक चालू आहे. फक्त राजकारणामध्ये काही गोष्टी गुपित ह्या ठेवाव्याच लागतात. आता ते निघताना तुम्हाला जर सांगितलं असतं बैठक अमक्या ठिकाणी अमक्या वाजता अमक्यांची आहे तर एवढीच गर्दी तिथेही झाली असते. राजकारणामध्ये सगळंच उघड करून सांगायचं हे जरा चुकीचंच आहे. त्याच्यामुळे थोडीशी गुप्तता पाळण्यासाठी आणि अजितदादा कधी कधी बोलताना गावरान असं थोडंसं त्याला लावून जातात. तसं चला चला मी चाललो बारामतीला आणि मग तिथे नॅशनल न्यूज झाले जर का झालं ते. इट्स अ फॅक्ट. मैं सच बताता हूँ कि अजित दादा थोड़ी सी उनकी मजाक करने की आदत है. अभी सब पत्रकारों ने घेर के अगर उनको पूछा, ऐसा है कि जब इतनी सियासत तेज होती है तब कुछ चीजें गुप्त रखी जाती है कि वो समझनी नहीं चाहिए, क्योंकि इतने बड़े राज्य की सियासत जब गर्मा रही है, अंतिम चरण पे है, तो उसके लिए कोई थोड़ी सी सावधानता बरतानी चाहिए. तब उन्होंने चलते चलते कह दिया कि मैं बारामती चाहिए जा रहा हूँ, मीटिंग कैंसिल. आप लोगों ने सच समझ के उसको न्यूज बना डाली. आप लोगों ने भी रुकना चाहिए, थोड़ा सा पूछना चाहिए वहाँ क्या हुआ है. कुछ नहीं, मीटिंग चालू है, अजीत दादा वहाँ पे मौजूद है, कांग्रेस के साथ पूरी बातें हो रही है. कोई आप गलत सहमी मत करिए, कुछ नहीं, सब कुछ ठीक ठाक. बैठक संदर्भात निमंत्रण नहीं है किंवा सांगितलं नहीं है? असं आहे की प्रत्येक जण तुम्हाला खरं सांगेल आणि जागा सांगेल आणि जागेची माहिती देईल असं कधीही समजू नका. आज शेवटी ह्याच्यात थोडीशी तर गुप्तता पाळायला पाहिजे. आता काल परवा राष्ट्रपती काय ते राष्ट्रवादीचं लेटर राज्यपालांना फॅक्स झालं, कुठनं झालं? त्याच्यामुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये गडबड होते. थोडीशी तरी तुम्ही गुप्तता पाळगली पाहिजे. थोडीस तरी चार जणांकडनं न्यूज कन्फर्म होऊन न्यूज गेल्या पाहिजे. थोडस तर थांबा. आता असं म्हटलं की एवढं सिरियस वातावरण आहे, एवढं राज्य सिरियस मोड वरती आहे, पण अशा सिरियस मोड वरती ऑन कॅमेरा अशा प्रकारे असं आहे की त्यांनी तुम्हाला असं सांगणं की मी मीटिंगला चाललो आहे, त्याच्यात काय हासिल होणार होतं? मीटिंगला चाललो आहे, मी जागा सांगणार नाही, तर एवढा गोंधळ. असं जर त्यांनी सांगितलं तर परत थोडीशी गुप्तता पाळण्यासाठी. आणि राजीत दादा हे बोलतात हे तुम्हाला माहिती आहे, ते मस्करीत कोणाशी असं बोलत बोलत निघून जातात. काही सिरियस नाही आहे त्याच्यानंतर. लेकिन फिर ऐसे सीरियस माहौल में जब सरकार नहीं बन रही है, राज्य राज्य में लोग परेशान है, ऐसे में मजाक करने की क्या जरूरत? नहीं मजाक नहीं, अभी हर जगह पे तुम लोग इतने कैमरा लगा के बैठे कि हम लोग भी डर जाते हैं, क्योंकि हमको भी कभी की हंसी मजाक करने की आदत होती है, कभी किसी को टपली मारने की आदत होती है, वो टेप हो जाएगा. हम लोग डर डर के जी रहे हैं. रस्ते पे आए तो हमको डर लगता है कोई पीछे तो नहीं है. तो इसलिए आप इतना मैं चाहे तो पूरे आप ही के मीडिया वालों से माफी मांग चाहता हूं कि. आणि आता काँग्रेसकडून देखील एक प्रतिक्रिया येते. सुशील कुमार शिंदे प्रसार माध्यमांशी बोलत आहेत, थेट जाऊया. चलो चलो भाई गाड़ी किधर है? एक खड़ी होता हूं मैं, एक मिनट, एक यार पड़ती प्रमोद. हां हां मैं हूं. काही कामानिमित्त इथे काही पेपर द्यायला आलो होतो, ते पेपर मी देण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोरच आलो आहे. म्हणजे मी काय तिथे बसलेलो नव्हतो किंवा काय नाही, पुढे काय झालं ते मला माहीत नाही, पण अजितदादा कुठेही गेले नाहीत. अजितदादा मीटिंगच्या जागी आहेत आणि थोड्या वेळात आता मी ही माहिती घेऊन तुम्हाला ट्विटद्वारे किंवा समन्वय समितीत तुम्ही पण आहेत? नाही मी नाही आहे समन्वय समितीत. विषय असा आहे सध्या जी परिस्थिती. नाही समन्वय समिती में नहीं हूँ. अर्थात विषय असा आहे सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे, ती भूषणावा नाही आहे राज्यासाठी. आणि अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन शिवसेनेवर शिवसेनासुद्धा त्यांच्यावर एकत्र यायचा प्रयत्न करत आहे. अशा याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की मीटिंग नाही आहे आणि तुम्ही म्हणता त्याबद्दल त्यांनी तो हलक्यावरी विनोदी ह्याच्यामध्ये सांगितलं, पण जयंत पाटील त्यांच्याबरोबर बसले होते, त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनाही माहीत नाही का मीटिंग कॅन्सल झाली? कोणाला? जयंत पाटील साहेबांना. ते म्हणाले मला माहित नाही कॅन्सल झाले मीटिंग. हा जर विनोदाचा भाग असेल तर आत्याच्या घडीला हा क्षण योग्य वाटतो का अशा प्रकारचे विनोद करण्यासाठी? असं आहे की मी म्हणून आधीच तुमची माफी मागितली की त्यांना वाटलं हे एवढं गांभीर्याने घेतलं जाणार नाही आणि ठीक आहे ना. आता
असं आहे की मीटिंग सुरू झालेली आहे राज्याच्या हितासाठी, सगळे कार्यक्रम रद्द करून सगळे नेते मुंबईत आहेत, मुंबईत लवकरात लवकर हा संपवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातनं महाराष्ट्राला एक नवीन काही देण्याचा आमचा विचार आहे. तो विचार उद्या काँग्रेसशी बोलून अंतिम करण्यात येईल. काँग्रेसशी जोपर्यंत बोलणी होत नाही तोपर्यंत काहीच आमचं आम्हाला काही माहितीच नाही. प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांना देखील असाच फोन गेलेला आहे. आता ते बोलत आहेत की अजित पवारांनी सांगितलं की मी बारामतीला चाललोय आजची बैठक. असं नाही आहे, असं नाही आहे. ऐका माझं, इथनं ज्या न्यूज गेल्या त्या न्यूज नंतर सगळ्यांचे एकमेकांना फोन झाले आणि त्याच्यामध्ये मलाही फोन आला. मी काय कन्फर्म केलं का तुमच्या एबीपीने काय केलं? मी कन्फर्म केलं काय? तुम्ही कसं एबीपीवर माहिती देता? ऑफिशियल स्टेटमेंट आता सांगा ना, आमची बैठक चालू आहे ना. हमारी काँग्रेस की बैठक चल रही है ना. आणि हे होते पृथ्वीराज चव्हाण, जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही ठिकाणी उपस्थित आहेत. एकीकडे जितेंद्र आव्हाड सांगतात की अजित पवारांनी कदाचित त्यांच्या गावरान शैलीमध्ये थट्टेच्या स्वरूपात अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिली असेल, बैठक सुरू आहे. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणच प्रसारमाध्यमांवरच चिडलेले आहेत की तुम्ही कशी बातमी देता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काँग्रेसचं चाललंय काय हे कळेना. थट्टा कोण कोणाशी करतंय, नेते मतदारांशी करतायत का असा प्रश्न आता जनता विचारेल. शैलेश तवटे आमचे प्रतिनिधी आहेत. शैलेश, या राजकीय घडामोडी पाहून सामान्य माणसाला आता वीट आला आहे. काय बातम्या येत आहेत, काय नेते बोलत आहेत, कशाचा कशाला काही अर्थ लागेना. एकीकडे अजित पवार सांगतायत की बैठक रद्द झाली, पाठीमागून जितेंद्र आव्हाड सांगतायत की नाही बैठक सुरू आहे, तुम्हाला कशाला आम्ही सांगू, आम्ही दुसरीकडे बैठक करत असू. एकीकडे ते सांगतात मी या समन्वय समितीमध्ये नाही, मग तुम्हाला कसं कळलं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. राजकारणामध्ये या अनलिमिटेड घडामोडी सुरू आहेत आणि तेच जय महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका. शैलेश, राज्याच्या राजकारणाच्या घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची तोंड दोन दिशेला दिसत आहेत. तिथे शिवसेना वाट पाहते की ह्यांचा कधी किमान समान कार्यक्रम होईल आणि त्यानंतर शिवसेनेबरोबर चर्चा होईल. मधल्या काळामध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिलेला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं उपमुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कसं साकार होणार हा प्रश्न शिवसेनेसकट संपूर्ण राज्याला लागला आहे. शैलेश, तुझ्याकडे आपण येतोय. तेलही गेलं तूपही गेलं अशी परिस्थिती शिवसेनेची आहे का? राज्यामधल्या या राजकारणाचा आताचापर्यंत आपण जर विश्लेषण करायला ठरवलं तर तुझं काय आकलन आहे शैलेश? आहे कारण ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वय नाही आहे. कारण मागील दोन तासापासून काँग्रेसचे नेते या ठिकाणी मेकर चेंबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यालयामध्ये बसले होते. अशोक चव्हाण होते, विजय वडट्टीवार होते, बाळासाहेब थोरात, सुशील कुमार शिंदे देखील होते. असं असताना ही बैठक काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर असं सांगण्यात आलं की 7:30 वाजता ही बैठक सुरू होईल. राष्ट्रवादीचे नेते तिकडून जयंत पाटील, अजित पवार इकडे येतील आणि मग बैठकीला, दोन्ही पक्षांच्या बैठकीला सुरुवात होईल. पण तिथून अजित पवार म्हणतायत की बैठक रद्द करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे नेते इकडे म्हणतायत की बैठकीचं असं कुठलंही अधिकृत पत्र किंवा अधिकृत कुठली माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला दिलेली नाहीये. मग असं असताना ह्या सगळ्या गोष्टी एक वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल दोन्ही पक्ष मानतायत, म्हणजे दोघांमध्येही समन्वय नाही, समन्वयाचा अभाव आहे असं कुठेतरी दिसतंय. आता ज्या पद्धतीनं बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे दोघेही बोलतायत की या ठिकाणी आम्हाला कुठलीही माहिती नाही, आम्हाला कुठलंही अधिकृत असं आलेलं नाही आणि जर चर्चा करायची असेल तर आम्ही दोघांमध्ये चर्चा करू या संदर्भातली कुठलीही माहिती ते देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतायत, जर हे दोन पक्ष एकत्र समन्वयपणाने साधत नाहीत मग शिवसेनेला कशा पद्धतीनं समन्वयामध्ये घेतील? अगदी बरोबर आहे शैलेश. आणि या पुढचेही मुद्दे आहेत,
ज्या काँग्रेस बरोबर जायचं म्हणते शिवसेना, त्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद आहेत. सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा असो, या व्यतिरिक्त राम मंदिराचा हिंदुत्वाचा तो मुद्दा आहे, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. अशा वेळेस शिवसेना आणि काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर एकत्र येणार आणि पुढे, अशी चर्चा होती की चर्चा आता अशी सुरू आहे की प्रसारमाध्यमांनी जेव्हा वेगवेगळे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं हे उत्तर देखील ठरवायला लागेल, नाही तर विधानामध्ये विसंगती आढळेल. शैलेश, शिवसेनेच्या गोटामध्ये या सगळ्या प्रकारावरून निश्चितपणे अस्वस्थता येऊ शकते. याचं कारण, शिवसेनेचं राजकारण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या नीतींवर, या सगळ्या पॉलिसींवर डिपेंड असणार आहे. जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमत होत नाही तोपर्यंत शिवसेनेशी बोलणीच होऊ शकणार नाहीत. कालसुद्धा अहमद पटेल असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, त्यांनी देखील वारंवार हे सांगितलेलं आहे की पहिल्यांदा आमचे जे मित्रपक्ष आहेत, जी महाआघाडी आहे, त्यांच्यातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमधलं बोलणं पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर शिवसेनेशी बोलणं होईल. त्यामुळे महाआघाडीतल्या नेत्यांमध्ये, विचारांमध्ये एकमत होणं गरजेचं आहे. शैलेश, पण खरंच आहे, तुम्ही म्हणताय तसंच आहे, कारण जे दोन पक्ष एकमत होत नाहीये किंवा त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, तो तिसऱ्या पक्षाला, म्हणजे तीन पक्ष एकत्र येत असताना तिघांमध्ये समन्वय कसा साधतील. महत्वाचा मुद्दा हा आहे की एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेशी जुळून घेईल, मात्र जो केंद्रात काँग्रेस नेतृत्व आहे, हायकमांड आहे, असं असताना काँग्रेस पक्ष हा शिवसेनेशी कशा पद्धतीने जुळून घेतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं असताना ज्या पद्धतीने हे नेते जे आहेत ते विधान करतायत, वेगवेगळी विधानं करतायत, म्हणजे अजित पवार म्हणतायत की मी बैठक रद्द झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ बैठक होती. जर बैठक होती मग रद्द ती का करण्यात आली, कुठल्या मुद्द्यावर नक्कीच. शैलेश, हे जे अजित पवार जे बोललेले आहेत की, आणि त्याला आता जे जितेंद्र आव्हाड सांगतायत की कदाचित मस्करीच्या स्वरूपात ते बोलले, एकूण आविर्भाव, त्यांची देहबोली, त्यांचं बोलणं हे पाहता ही थट्टा असेल यावर विश्वास सध्या तरी बसत नाही आहे. दुसरं असं की आता शिवसेनेच्या हातात राहिलं काय, शिवसेनेच्या आता शिवसेनेची वाट बिकट आहे. आणि म्हणूनच कार्यक्रमाचा शेवट करताना मी असंच म्हणेन की शिवसेनेपुढे आहे अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.